ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे, तसेच गंभीर रुग्णांची संख्या कमी झाल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी 75% घटली आहे। खासगी रुग्णालय औषध विक्रेते आणि जिल्हा रुग्णालयातही इंजेक्शनचा पुरेसा साठा असल्याचं स्पष्ट झालंय। गेल्या 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढली तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून जिल्हा रुग्णालयाने 4 ते 5 हजार इंजेक्शनची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। कोरोना महामारीपासून ते आजपर्यंत पत्रकार फ्रंटलाईन वर्कर म्हणून आजही काम करत आहे। लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पत्रकारांचा देखील समावेश करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनानुसार केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सांगितलंय। त्या संदर्भातील मागणी स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे। साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी के एच बगाटे यांची राज्य शासनाने पुनर्नियुक्ती केली आहे। के एच बगाटे यांची राज्य शासनाने 10 ऑगस्ट 2020 रोजी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती केली होती, मात्र कोणत्याही कारणाशिवाय सरकारने 3 महिन्यातच 10 नोव्हेंबर रोजी राज्यात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पदी बदली केली होती। परंतु काल शासनाने आदेश काढून बगाटे यांची अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पदी केलेली बदली रद्द करीत साई संस्थानच्या सीईओ पदी नियुक्ती केली आहे। पिसोरे खाण शिवारात 8 डिसेंबर रोजी घरफोडी करून 1,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उदास भोसले व अतुल भोसले या पिता पुत्र दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले, त्यात हे पिता पुत्र जाळ्यात अडकले। यावेळी त्यांच्याकडून 30,000 किमतीचे सोन्याचे दागिने व 1 चाकू जप्त करण्यात आला। या 2 दरोडेखोरांच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये अनेक कामांवर निर्बंध आले आहेत। आचारसंहितेमुळे विविध बैठका, पदाधिकाऱ्यांच्या सभा तर इतर विकास कामे महिनाभर बंद राहणार आहेत। आचारसंहिता संपल्यावर जिल्हा परिषदेच्या नियमित बैठका सुरू होणार आहेत, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। सह्याद्री टॉप 10 मध्ये छोटासा ब्रेक येतो, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत, वळूयात पुढच्या बातम्यांकडे। ठेकेदाराची नियुक्ती करता येत नसल्याने नगरपंचायतीने झाडे लावण्यासाठी राबवलेली निविदा प्रक्रिया जाणीवपूर्वक रद्द केली आहे। ही प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागितली जाईल, अशी नोटीस या निविदा प्रक्रियेत सहभागी असलेल्या ठेकेदार संस्थेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवली आहे। शिर्डी येथील उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी नूतन नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवलाय। नगराध्यक्ष गोंदकर यांनी राजीनामा मंजूर करून जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला आहे। उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरपंचायत वर्तुळात पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत। आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समितीने सर्वानुमते नव्या उपनगराध्यक्ष होण्याची शक्यता आहे। कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली होती। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी 5 नंबर साठवण तलावाची समक्ष जाऊन पाहणी केली व पुढील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगर परिषद अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ राजेंद्र भोसले उद्या घेणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे। शाळांमध्ये शिपाईपद कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवासा तालुका माध्यमिक शिक्षकेतर संघांनी दिला आहे। तसे निवेदन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना देण्यात आले। तसेच यावेळी शिपाई भरती कंत्राटी पद्धतीने करण्याबाबत शासन आदेशाची होळी देखील करण्यात आली।
दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरिता 22 डिसेंबर पासून नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे। दरम्यान इच्छुक अर्जदारांनी 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकासाठी विहित पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले आहे। यासह सह्याद्री टॉप 10 मध्ये वेळ झाली ते थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।